नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी, मी पक्वज वादक स्वागत दर्शन पधारी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा पक्वज सागर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपल्या चॅनल पक्वज रिलेटेड नवनवीन व्हिडिओ आणि उपयुक्त अशा बोलूनचे व्हिडिओ येत राहतात. तर अशा प्रकारची एक नवीन माहिती घेऊन आपण या व्हिडिओ मध्ये आलो आहोत. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा. सर्वात महत्वाचं म्हणजे बेल आयकनला दाबायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनल येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वत्र तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हीच नवीन व्हेरिएशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न वाया तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला मी तुम्हाला मुख्य भजनी ठेका कसा असतो व त्यातील बोल कुठले असतात हे तुम्हाला वाजवून दाखवतो व त्यानंतर आपण जो ठेका शिकणार आहोत तो वाजवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला दोन्हीतील फरक जाणवेल. ओके, सुरुवातीला मुख्य भजनी ठेका वाजवतो. बघा, एक अभंगाचा चरण वाजवतो व त्याच्यानंतर दुसरा ठेका वाजून त्याच अभंगाच्या चरणामध्ये वाजवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला दोन्ही मधील फरक समजेल. मुख्य भजनी ठेका सुंदर ते तुम्हाला वेरिएशन वाला भजनी टेका वाजवून दाखवतो, तुमच्या भाषेत नवीन भजनी टेका वाजवून दाखवतो. बघा कसा, हा चरण बोलतो आणि हीच चाल बोलतो, पण त्यामध्ये जो टेका वाजवला जातो तो किती ऐकायला गोड वाटतो व किती अभंग भरग्रस्त वाटतो. बघा, सुंदर आणि जे कोणी नवीन असेल त्याच्यासाठी मी इन्स्ट्रक्शन साठी सांगतो. दिन दिन पुन्हा बघा, दिन दिन शाईपुड्यावर दिन आणि दुपुड्यावर दिन दिन. चार शब्द क्लिअर झाले. पहिला वाजवला आपण दिन ना, त्याच्यानंतर दिन दिन. आता त्याच्या पुढचा जो बोल आहे तो खूप महत्वाचा बोल आहे आणि तोच बोल आपल्या या टेक्यामध्ये व्हेरिएशन आहे.
आपण वाजवला धीन ना धीन धीन त्याच्या पुढे वाजवायचे नागतीट तुम्ही बोलायला हात खूप किचकट वाटतोय किचकट नाही एकदा तुमच्या हातात आलो प्रॅक्टिस झाली तर ऐकायला इतका सुंदर वाटतो तुम्ही तर मगाशी ऐकलाय बघा नागतीट एक एक शब्द व्यवस्थित बघा मी एक एक शब्द समजवतोय त्याच्यानंतर याचे वजन समजून याची टाळी समजून याची प्रॅक्टिस कशी करायची हे सर्व समजून आहे तर ते आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नागतीट नागतीट वाजवताना कसं वाजवायचं बघा ना 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 साठ वाजवायची ना आणि इकडे वरचा ग ग ग ग नाग झाला क्लिअर आता तिट कसा वाजवायचा आता मी तिट डायरेक्ट सांगितलं तर बरेच जण सरळ तिट वाजवतील नॉर्मली असं तिट वाजवतात ना परंतु या ठेक्यातील बोलांमध्ये तिट वाजवताना उलटा तिट वाजवायचे आता तुम्ही बोलाल हे कसा उलटा तिट बघा कसा ती याच्याने वाजवायचे तर्जनीने आणि मधल्या बोलतो एक असा क्लिअर वाजतोय परंतु आपल्याला एकत्रित वाजवायचे कसा नाग तिट वजनाने वाजवायचे नाग तिट नाग तिट बघा पूर्ण बोल बघा नाग वाजताना कसं वाजवून आता हा बोल आपण सुरुवातीच्या बोलांमध्ये ऍड करायचे सुरुवातीचे बोल कुठले वाजवले आपण कठीण वाटतो ना परंतु कठीण नाही प्रॅक्टिस केल्यावर तुमच्या हातात येईल बघा ऐकायला थोडं अवघड वाटत असेल परंतु पूर्ण ठेका बसल्यावर बघा किती सुंदर वाटते बघा काय वाजवलं आपण आता त्याच्या पुढे बघा हा एक भाग क्लिअर झाला आपण आता दुसरा भाग म्हणजे आपण एकत्रित नाही घेऊ म्हणजे तुम्हाला लोड येईल बघा आपला एक पार्ट झाला धीन ना धीन धीन नागतीट आता दुसरा पार्ट म्हणजे एक पार्ट क्लिअर केला आपण दुसरा पार्ट करूया त्याच्यानंतर पहिला पार्ट व दुसरा पार्ट एकत्रित करून पूर्ण ठेका वाजवू ओके पहिला पार्ट क्लिअर आता दुसरा पार्ट धीन धीन ना धीन धीन ना त्याच्या पुढे पहिला बाजूला आपण तीन तीन ना समजला तीन तीन सांगतो कारण की आपण तीन तीन नवीन शब्द आहे म्हणून बघा तीन तीन वाजवताना इकडे दीन सेम वाजवायचा धुमपुड्यावर क दाबायचा समजला तीन तीन कसा वाजवायचा काय वाजवलं आपण दुसऱ्या पार्ट मध्ये धीन धीन ना तीन तीन आता त्याच्या पुढचा शब्द हा पण शब्द या बसरी ठेक्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे कारण की या शब्दामुळे व्हेरिएशन येतात आपण पहिला पार्ट मध्ये वाजवला नागतीट इथं वाजवायचे नाकतीट नाकतीट कसं वाजवायचं सेम इकडे न वाजवायचा फक्त इथला ग ची जागा बदलेल सुरुवातीला आपण नागतीटामध्ये वरती का मारला इथं नाकतीट क आल्या म्हणून क क क क क समजला सेम वजन कन्फ्युज नका पहिल्याच्या मध्ये आपण नागतीट वाजवलं इथं नाकतीट वाजवलं बघा पूर्ण बघा धीन धीन ना तीन तीन नाकतीट कसा ठेक्यातील एक एक शब्दाची ओळख तुम्हाला झाली आहे परंतु आपण जो पहिला पार्ट पाहिला हा दुसरा पार्ट या दोघांना एकत्रित करून यावर वजन कसं द्यायचं हे महत्वाचं पुढे मी तुम्हाला सांगतोय जी प्रॅक्टिस कशी करायची आता हे दोन्ही आपण पाठ एकत्र करूया कसे धीन ना धीन धी नागतीट धीन धीन ना तीन तीन नाकतीट धीन ना धीन धीन नागतीट धीन धीन ना तीन तीन नाकतीट परंतु वजन देताना असं नाहीये बघा वजन कसं आहे धीन ना धीन धीन नागतीट धीन धीन ना तीन तीन नागतीट मी तुम्हाला अक्षराची ओळख करून देत होतो त्यामुळे मी हळूहळू समजत होतो तर तुम्हाला बोल तर पूर्णपणे समजले आहे जर कोणाला हे बोल समजले नसतील किंवा काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा किंवा मला पर्सनली मेसेज करा नवीन असतील किंवा कोणाला अवघड वाटत असेल तर पहिला एक पार्ट बसवा त्याच्यानंतर दुसरा पार्ट बसवा दोन्ही पार्ट झाल्यानंतर एकत्रित वाजवा ओके पण बऱ्याच जणांना जनरली समजलं असेल कारण की एवढाही किचकट नाही मी तुम्हाला एक एक शब्द समजला आहे
आता याचा वजन खूप महत्वाचा आहे. बघा धीन ना धीन धीन ना कधी धीन धीन ना तीन तीन ना कधी बघा समजलं असं वजन आहे. परंतु या ठिकाणी प्रॅक्टिस कशी करायची हाही महत्वाचा पार्ट आहे. बोल समजला बोल कसे वाजवायचे समजले परंतु या ठिकाणी प्रॅक्टिस करून त्यामध्ये वजन कसं आणायचं आणि व्हेरिएशन कसे आणायचं हेही महत्वाचे तर आपण हे सगळं या ठिकाणी प्रॅक्टिस कशी करायची. सुरुवातीला हा ठेका पाठांतर करायचा. पाठांतर म्हणजे कसा एकत्र जमत असेल तर पाठ मध्ये करा. कसा धीन ना धीन धीन ना कधी धीन धीन ना तीन तीन ना कधी हा ठेका पाठांतर झाला. त्यानंतर सर्वात महत्वाची मेथड म्हणजे हा ठेका टाळीवर बसवायचा. तर टाळी कशी वाजवते टाळी ही प्रत्येक ठेक्यामध्ये उपयुक्त असते. म्हणजे भजे ठेक्यामध्येच नाही चौताल असो सुताल प्रत्येक तालामध्ये टाळी महत्वाची असते. कारण की जे लोक परीक्षेसाठी प्रिपेअर करतात किंवा तयारी करतात त्यांना टाळी हा भाग सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे टाळी शिकून या कारण शिकल्या कधी वाया जातात. आता याची आपल्याला टाळी वाजवायची. या ठेक्याची मात्र किती आठ त्यामध्ये एक काळ वाजवला जातो. काळ काय असतो यावर सविस्तर व्हिडिओ मी बनवून आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट मध्ये टाळी शिकतो. का धीन ना धीन धीन ना कतिट धीन धीन ना तीन तीन ना कतिट धीन ना धीन धीन ना कतिट धीन धीन ना तीन तीन ना कतिट. समजली टाळी. ही टाळी महत्वाची आहे. तुम्हाला सोपी वाटत असेल पण मी तुम्हाला एक एक शब्द समजवतो. म्हणजे अर्ध्यांना तर टाळी येत असेल पण तुझे कोणी नवे असेल त्यांच्यासाठी बघा. धीन ना धीन धीन ना कतिट धीन धीन ना तीन तीन ना कतिट. जे मात्र मी बाहेर सोडतो त्याला काळ म्हणतात. मागाशी मी तुम्हाला बोललो काळ म्हणजे काय. जे मात्र मी बाहेर सोडतो त्याला काळ म्हणतात. बघा समजलं. धीन ना धीन धीन ना कतिट धीन धीन ना तीन तीन ना कतिट धीन ना धीन धीन ना कतिट धीन धीन ना तीन तीन ना कतिट. ही झाली टाळी. टाळीवर वाजवलं म्हणजे तुम्ही मात्रामध्ये चुकणार नाही. ओके म्हणजे पाठांतर केलं त्याच्या टाळीवर वाजवलं म्हणजे हा टेका तुमच्या माइंड मध्ये सेट झाला. आता पक्वजर कसं वाजवायचं एक एक शब्द तुम्ही तुम्हाला सांगितला आहे. प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस करताना या ठिकाणी एक एक बोल वाजवायचे सेम आपण सुरुवातीला वाजवत तसे. असं वाजवायचं का तुम्ही बोलाल. तुम्ही याचे वजन तर वेगळा सांगितला तो पार्ट वेगळा राहिला. प्रॅक्टिसचा पार्ट बोलतोय मी कारण की हातात वजन येणंही महत्वाचं आहे. तो अभंगामध्ये वाजू शकाल जेव्हा तुमच्या हातामध्ये वजन येईल हा ठेका तुम्ही प्रॉपर वाजवा तेव्हा तुम्ही अभंगामध्ये वाजू शकाल. परंतु अभंगामध्ये वाजवण्यासाठी तुमच्या हाताला वजन येणं पडतं. बघा शब्द आरामात वाजवायचे. कधीपर्यंत जोपर्यंत ठेका प्रॉपर तुमचा बसत नाही. कसा ठेक्यातील बोल प्रॉपर बसले त्याच्यानंतर हा एकपटला वाजवा. ही एकपटच झाली परंतु अक्षरांची ओळख करत होतो. लयमध्ये एकपटला वाजवा. कसा एकपटलाच प्रॅक्टिस करत होतो. ती अक्षरांची ओळख झाली. हा लय मध्ये बोलतोय एकपटला येईल. कसा पाहिला ना मगाशी वाजवला तरी पुन्हा एकदा दाखवतो बघा. ही झाली एकपट. जसं तुमचा ठेका परफेक्ट बसेल हाताला वजन येईल तुम्ही स्वतःहूनच एकपट वाजवा दुप्पट वाजवा तिप्पट वाजवा चौपट वाजवा. परंतु कधी जेव्हा तुमच्या हाताला वजन येईल आणि ठेका प्रॉपर बसला असेल. बघा सुरुवातीला एकपट वाजवतो दुप्पट तिप्पट चौपट असं वाजवून दाखवतो. तुमच्या माहिती चालते तुम्ही डायरेक्ट वाजून आणा. बघा एकपट दुप्पट. याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला एकपटला बोलातील अक्षर समजून घ्या त्याच्यानंतर एकपट लयला वाजवा. आता तुम्ही म्हणा याचा वापर कसा करायचा. बघा अभंग असो हरिपाठ कीर्तन भजन कुठे असो सुरुवातीला लय बघा. कारण की गाण्याची लय खूप महत्वाची आहे. किंवा गाणं एकपटला चालेल तुम्ही ठेका वाजवता तिप्पटला. त्यामुळे गाण्याची लय बघा. जर गाण्याची लय एकपटला असेल तर ठेका एकपटलाच वाजवा. म्हणजे कशी आता मगाशी मी तुम्हाला अभंग वाजला आता आपण दुसरा अभंग वाजवू. बोला
ही कशी अपंगाची लय स्लो आहे आणि आपण फास्ट मध्ये आपण ही जलद लय झाली. परंतु आपल्याला आपण मागाशी कुठला अपंग बोललो आपल्याला त्याला एकपटला वाजवतो. किती त्याचा गोड वाटतो व ऐकायलाही सुंदर वाटतो. पाहिलं त्याचा किती गोड वाटतोय आणि अपंग किती भरगस्त वाटतो आणि प्रोफेशनल वाटतो. तुम्हाला या सर्व गोष्टी शिकायच्या होत्या. या सर्व गोष्टी बरेच जण युट्यूबला सांगत नाही, परंतु तुम्ही आपले सबस्क्राइबर फॅमिली आहात, त्यामुळे तुम्हाला ही माहिती शेअर केली. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या, उपस्थित मेसेज होते, त्याच्या कारणामुळे ही व्हिडिओ आपण बनवली आहे. ते ही व्हिडिओ त्यांना खूप उपयुक्त ठरलो, पण नवीन जे व्ह्यूअर्स असेल त्यांना उपयुक्त ठरलो. सर्व क्लिअर झालं. सुरुवातीला मी तुम्हाला भजनी टेका, मुख्य भजनी टेका वाचून दाखवला, त्याच्यानंतर हा भजनी टेका वाचून दाखवला, यातील फरक तुम्हाला समजला. त्याच्यानंतर मी एक एक अक्षर टेकेतील वाचून दाखवले, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस कशी करायची या सर्व गोष्टी सांगितल्या, कुठं वापरलं जातो सर्व गोष्टी सांगितल्या. तर आपण भेटूया त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या टेकाची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येताना कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हा टेका किती जणांनी उपयोगात आणला, म्हणजे भजनामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनमध्ये वाजवला, किती जणांचा परफेक्ट बसला, किंवा मला पर्सनल मेसेज केला तरी चालेल. कारण की नुसतं अभ्यास घेऊन फायदा नाही, त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्णने.